मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। शिक्षक भरती प्रक्रिया 2017 संदर्भात पवित्र पोर्टलवर काही महत्त्वपूर्ण सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। सूचना आपल्या सर्वांसाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सोबतच शिक्षक भरतीच्या संदर्भात प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका। राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2017 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते। 2017 शिक्षक भरतीची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही आहे। ज्या उमेदवारांनी 2017 शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दिलेली आहे अशा उमेदवारांना अजूनही संधी आहे। शिक्षक पदभरतीसाठी माहे फेब्रुवारी ते मार्च 2019 या कालावधीमध्ये विविध आस्थापनाकडून पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या। त्यानुसार शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2017 या परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे दिनांक 9/8/2019 ते 15/2/2021 या कालावधीमध्ये मुलाखतीशिवाय पदभरतीकरिता वेळोवेळी नियुक्तीसाठी उमेदवारांच्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत। शासनपत्र दिनांक 19/4/2023 व दिनांक 12/6/2023 निर्देशानुसार नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांपैकी अपात्र, गैरहजर व रुजू न झालेले उमेदवार या कारणाने रिक्त असलेली पदे, शिफारसीसाठी योग्य उमेदवार उपलब्ध न झालेली पदे, माजी सैनिक या समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झालेली पदे, तसेच मुलाखतीसह प्रकारातील केवळ पहिली ते पाचवी या गटातील पदांसाठी नियुक्तीसाठी कार्यवाही न झाल्यामुळे जाहिरातीतील रिक्त पदे इत्यादी सर्व रिक्त पदांसाठी गुणवत्तेनुसार व रिक्त असलेल्या पदांच्या आरक्षण व विषयानुसार उमेदवारांच्या नियुक्तीकरता शिफारसीची कारवाई करण्यात येणार आहे। पहिल्या शिक्षक भरतीमध्ये ज्या उमेदवारांना 1 किंवा 2 गुण कमी असल्यामुळे नियुक्ती मिळू शकली नाही अशा उमेदवारांसाठी आता मोठी संधी असणार आहे। उपरोक्त नमूद रिक्त असलेल्या पदांपैकी स्थानिक स्वराज्य संस्थातील रिक्त पदांचा सामाजिक आरक्षण समांतर आरक्षणासह तथा विषयनिहाय तपशील नोंद करण्यासाठी दिनांक 20/10/2023 ते 31/10/2023 या कालावधीमध्ये सुविधा देण्यात येणार आहे। ही दिनांक लक्षात ठेवणे आवश्यक आहे। सर्व अभियोग्यधारकांनी 2017 20/10/2023 ते 31/10/2023 या कालावधीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानंतर ज्या उमेदवारांनी mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर यापूर्वी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले आहे त्यापैकी पात्र उमेदवारांना रिक्त पदांसाठी दिनांक 10/11/2023 ते 25/11/2023 या संभाव्य कालावधीत प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा देण्यात येणार आहे। पुन्हा प्राधान्यक्रम द्यावे लागणार आहे 10/11/2023 ते 25/11/2023 या संभाव्य कालावधीमध्ये। प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांचे उपलब्ध आरक्षण, अध्यापनाचे विषय व शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी, 2017 उमेदवारांचे प्राप्त गुण यांचा एकत्रित विचार करून उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येणार आहे। ही प्रक्रिया जर वेळेवर पूर्ण झाली असती तर आज या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला असता।